नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी आणि स्टिचिंग कॉर्नर या YouTube चॅनल वरती। तर आज आपण मसाला चिकन पाहणार आहोत। तर मसाला चिकन साठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे चिकन घेतले मी 1/2 किलो, हळद, मीठ, कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। तर सर्वात आधी आपल्याला चिकनला शिजवून घ्यायचे आणि शिजताना त्यामध्ये हे सर्व घालायचे, मीठ, हळद, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा, हे घालून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे। त्यानंतर आपण त्याची फोडणी करणार आहोत। फोडणीसाठी मी ते कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, हे हा घरगुती केलेला मसाला आहे आणि आलं आणि लसूण याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची। तर चला आपण मसाला चिकन बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण सर्वात आधी चिकन शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये चिकन टाकलेलं आहे आणि गॅसवर ते ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा हे सर्व ॲड करणार आहोत। आणि हळद आणि मीठ देखील लगेच आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। हे सर्व टाकल्यामुळे आपल्या चिकनला छान अशी टेस्ट येते, चिकन टेस्टी लागतं आणि चिकनचा जो वास असतो तो पण निघून जातो वास। तर चला आपण हे सर्व चिकन शिजवून घेऊया। तर हे पहा मित्रांनो, मी सर्व कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर त्याला मिक्स करून घेतलेली आहे आणि आता जे चिकनला आपलं पाणी सुकतं ते पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे, चिकन थोडं शिजवून घ्यायचं आहे चांगलं। तोपर्यंत, चिकन शिजूपर्यंत आपण जे वाटण करणार आहोत ते वाटण करून घेऊ। तर मित्रांनो, वाटण्यासाठी आपण इथे आलं आणि लसूण घेतलेलं आहे, तर आपण आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। तर चला आपण हे सर्व वाटून घेऊया, तोपर्यंत आपलं चिकन शिजते। तर हे पहा मित्रांनो, आपलं वाटण करून झालेलं आहे। चला पाहूया आपलं चिकन सुकं झालंय का त्यातलं पाणी। तर हे पहा मित्रांनो, थोडंसं पाणी आहे अजून त्यात बाकी। तर हे पाणी सुकूपर्यंत मी हे चिकन दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि ते हे पाणी गरम करून घेऊया। 1 ते 1.5 ग्लास घ्या पाणी आणि ते गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे, त्यामुळे आपलं चिकन पटकन शिजेल, वेळ आपला वाया जाणार नाही। तर चला हे पाणी गरम करून आपण चिकनमध्ये ॲड करून घेऊया। मित्रांनो, आपलं हे पाणी सुकलेलं आहे आता चिकनचं, आता आपण त्यामध्ये जे पाणी गरम करत ठेवलं होतं ते पाणी ॲड करून घेणार आहोत। याला एक उकळी येऊ द्यायची, त्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत। चला याला एक उकळी येऊ देऊया। तर हे पहा मित्रांनो, आपलं चिकन शिजलंय, आता आपण फोडणीची तयारी करूया। तर हे पहा मित्रांनो, फोडणीसाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे। आता मी त्यामध्ये तेल घालणार आहे, आपल्याला त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। चला आपण यामध्ये कांदा परतून घेऊया। तर हे पहा मित्रांनो, कांदा आपला परतून झालेला आहे। आपण त्यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड करणार आहे। टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, मिक्स झाला पाहिजे तो मसाल्यामध्ये, इथपर्यंत आपल्याला जरा शिजवायचं आहे। तर मित्रांनो, कांदा आपला शिजलाय, आता आपण त्यामध्ये
आलं आणि लसणाची जी पेस्ट मी केलेली होती ती घालून देणार आहे. याला परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला. पहा मित्रांनो, बऱ्यापैकी आपला हा सर्व मसाला आता शिजत आलेला आहे. आपण त्यामध्ये जे वाटण केलं होतं त्याचं पाणी घालून घेणार. चला आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया. तुम्ही पहा, पाणी टाकून मी हा मसाला पुन्हा एकदा शिजवून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये जो हा घरगुती मसाला केलेला आहे तो ॲड करणार आहोत. मसाला झणझणीत आहे, थोडा ते ॲड करणार आहोत. तर हे पहा मित्रांनो, मसाला आपला शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये शिजवलेलं चिकन ॲड करणार. चिकन मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आणि आता याला थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. थोडंसं पाणी आपल्याला त्यामधलं सुक करायचं. चिकनचा मसाला आपला भिजला पाहिजे. तर हे पहा मित्रांनो, आपला चिकन मसाला रेडी आहे. मसाला छान दिसतोय, त्यात जास्त पाणी ठेवलेलं नाही आहे मी. चला आपण याला प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर हे पहा मित्रांनो, आपला मसाला चिकन रेसिपी तयार आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचा मसाला चिकन रेसिपी कशी झाली. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझे रोज नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.